चैनल्स अमित कोळकर अकॅडमी नाव बघा. आता तुम्हाला 10 स्टँडर्ड साठी मी व्हिडिओ पण अपलोड करत आहे, ठीक आहे. 10 स्टँडर्ड 2020, ठीक आहे. जे न्यू सिलेबस आहे, काय डिलीट झालेलं आहे ते तुम्हाला डिलीट करून काय काय राहिलेलं आहे आपलं, ठीक आहे. जे आपल्याला एक्झामची तयारी करायची आहे, काय करायचे आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. मग आपल्या चॅनलवर तुम्ही रेग्युलर जर बघत असेल तर व्हिडिओ काढायला काय हरकत नाही मला, ठीक आहे. बघा, फर्स्ट चॅप्टर ज्योमेट्रीचा सिमिलॅरिटी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला मेन मेन पॉईंट शिकायचे आहेत. त्याच्यानंतर ना एक्सरसाइज 1.1, ठीक आहे. अदरवाईज तुम्ही जर स्किप करून बघा, पहिले जे कन्सेप्ट आहेत ना तुम्ही डायरेक्ट स्किप करून जर बघितलं तर तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे. आणि जे कोणी ह्या चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे मी आणून देतो, ठीक आहे. आणि तसंच लाईक पण करा, ठीक आहे. ना बघा, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, तीनच कॉन्सेप्ट आहे. तीन व्यवस्थित समजले असतील तर इझी जाईल, ठीक आहे. सर्वात पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय फॉर्म्युला येतो? हाफ इंटू बेस इंटू हाईट, ठीक आहे. हा फॉर्म्युला येतो. जर हे जर माहिती असेल तर तुम्हाला रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल पाहिजे होती इथं, ठीक आहे. टू ट्रायंगल बघा, आता ह्यांचा रेशो कसा काढायचा, सिमिलर ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे, ठीक आहे. तरी मी बोलते हा ट्रायंगल सिमिलर आहे, कसं काय असं शक्य आहे का? हा ट्रायंगल छोटा दिसतोय पण हा ट्रायंगल मोठा दिसतोय, तरी मी बोलतोय हा ट्रायंगल इक्वल आहे, असं का? ज्याचे रेशोज इक्वल येतात तो ट्रायंगल सिमिलर असतो, ठीक आहे. काय बोललो मी? ज्याचे रेशोज इक्वल येतात तो ट्रायंगल इक्वल असतो. बघा आता कसं करायचं. फॉर एक्झाम्पल इथं घेऊया ए बी सी, इथं ओ घेऊया, इथं पी क्यू आर, इथं सपोज जी घेऊया, ठीक आहे. इन ट्रायंगल रेशो घेतोय ना आपण, म्हणजे डिवाइड मध्ये घ्यायला लागेल तुम्हाला. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर, ठीक आहे. मी डायरेक्ट लिहितो रेशोच्या फॉर्म मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल. लिहिताना बघा कसं लिहायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आर, ठीक आहे. फर्स्ट ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? फर्स्ट ट्रायंगलचा इथे येणार हाफ इंटू बेस, ठीक आहे. फर्स्ट ट्रायंगलचा बेस कुठे रे? ए बी सीचा बेस बी सी, म्हणजे इथे येणार बी सी, ठीक आहे. मल्टिप्लाय बाय हाईट काय आहे? ए ओ, बेस इंटू हाईट ए ओ अपॉन. आता ह्या ट्रायंगलचा बेस दॅट इज हाफ इंटू काय येणार आहे? क्यू आर, क्यू आर इंटू हाईट काय आहे? पी जी. झाला, हा एक फॉर्म्युला आला, ठीक आहे. ज्यावेळेस डिफरंट डिफरंट काय असणार आहे? बेस आणि डिफरंट हाईट डिफरंट हाईट, त्यावेळेस आपण कसं लिहिणार? असं लिहिणार. आणि हाफ मोस्टली कॅन्सल होणार म्हणून लिहिताना फक्त बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट लिहिणार, ठीक आहे. नाव नेक्स्ट, आता बघा नेक्स्ट काय करायचं. ट्रायंगल हॅव्हिंग फर्स्ट वाला त्याच्यामध्ये टाईप ए, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस, इक्वल बेस. हां, हे कधी यूज करायचं, ठीक आहे. रेशो ऑफ ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस. आता जर मला सांगा हे दोघांचे इक्वल बेस असेल, हा बेस 5 सेंटीमीटर आहे सपोज, हा 5 सेंटीमीटर आणि ह्या ट्रायंगलचा पण बेस 5 सेंटीमीटर आहे, तर काय होणार? मी बेसच्या जागी व्हॅल्यू काय लिहिणार? 5 लिहिणार, इथं पण 5 लिहिणार, म्हणजे 5 आणि 5 कॅन्सल होणार. ना मग काय येणार त्यावेळेस फॉर्म्युला? एरिया ऑफ ट्रायंगल काय येणार? ए बी सी, ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आर. बघा परत एकदा सांगतो, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस. इक्वल बेस म्हणजे फॉर एक्झाम्पल बी सीची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर आहे, बेस पण काय असणार दुसऱ्या ट्रायंगलचा 5, म्हणजेच काय दिले? इक्वल बेस. जर मी इथं 5 टाकलं आणि इथं 5 टाकलं गेट कॅन्सल होणार, जसं हाफ आणि हाफ कॅन्सल होणार, इथं पण 5 आणि 5 कॅन्सल होणार, मग राहिलं काय? डिफरंट हाईट, ठीक आहे. म्हणजे डिफरंट हाईट काय? इथं ए ओ येणार, इथं येणार ए ओ अपॉन पी जी येणार, पी जी. हाफ आणि हाफ कॅन्सल, बेस अँड बेस गेट कॅन्सल.
ज्यावेळेस एरिया हॅविंग काय असणार आहे, रेशो ऑफ ट्रायंगल हॅविंग इक्वल बेस असेल, इक्वल बेस, दॅट टाइम ओनली हिअर इज हाईट. ठीक आहे, फक्त तुम्हाला हाईट लिहायची. ओके, म्हणजे इथं हाईट आहे ना, समजते का काय करायचं आहे? एकदम इझी आहे, काय अवघड आहे याच्यामध्ये. ना बी सेकंड पार्ट, ट्रायंगल हॅविंग इक्वल हाईट, ज्यावेळेस दोन ट्रायंगलची हाईट सेम असेल. फॉर एक्झाम्पल, ह्याची हाईट 10 आहे, ह्याची पण 10 आहे, पण दिसतंय का दिसताना? नाही दिसत आहे, पण ते मला त्याच्यासाठी दुसरं डायग्राम काढ लागेल. पण समजून जावा, हा ट्रायंगल एवढी साईड, ह्याची एवढी साईड, आणि त्याचा बेस एवढा असेल, एकाचा छोटा असेल. ठीक आहे, म्हणजे बेस डिफरंट असणार आणि हाईट काय इथं सेम घेतलंय, त्या कंडिशनला काय येणार? म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, व्यवस्थित लिहितो थांबा एक मिनिट, पी क्यू आर. ठीक आहे, पी क्यू आर हाफ ऑफ कॅन्सल. नाव हाईट ही आहे ना, ए ओ आणि पी जी, ट्रायंगल हॅविंग इक्वल हाईट, 10 असेल तर इथं पण 10 असणार, म्हणजे 10 10 गेट कॅन्सल, बी सी अपॉन की क्यू आर राहिलं, इथे येणार बी सी अपॉन क्यू आर. ठीक आहे, असे फॉर्म्युले येणार आहे. पण ट्रायंगल मे बी ए बी सी असेल, मे बी पी क्यू आर असेल, मे बी एक्स वाय झेड असेल, म्हणजे ट्रायंगल डिपेंड करतो क्वेश्चन कसा विचारला आहे. ठीक आहे, ज्यावेळेस इक्वल बेस असेल त्यावेळेस आपण हाईट लिहिणार, इक्वल हाईट असेल त्यावेळेस आपण बेस लिहिणार. ठीक आहे, टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, फर्स्ट काय आता, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6, फाइंड द रेशोज ऑफ द एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. ठीक आहे, एकदम इझी आहे, दोन ट्रायंगल दिलेला आहे, पण आपल्याला ट्रायंगलचे नेम दिलेत का? नाही, मग काय करणार त्यावेळेस? लेट बेस ऑफ ट्रायंगल इज, ठीक आहे, म्हणजे इथे काय येणार, बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज किती आहे? बेस ऑफ ट्रायंगल इज 9, फर्स्ट ट्रायंगलचा. ठीक आहे, नाव हाईट इज 5, एच वन इक्वल टू 5. नाव सेकंड वन, बेस ऑफ अनदर ट्रायंगल दॅट इज बी टू. ठीक आहे, इथे येणार बी टू, किती दिलं आहे? बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10. नाव हाईट इज 6, एच टू इक्वल टू 6. आता पुढे बघा काय करायचं आहे, फाइंड द रेशोज ऑफ द एरियाज ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे काय करणार, वी नो दॅट काय माहिती तुम्हाला, रेशोज ऑफ द एरियाज ऑफ ट्रायंगल, टू ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे इथं एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड. पण इथं मी नेम काय दिलं, ए बी सी पी क्यू आर, कारण इथं नेमच दिलं नाही त्यांनी. ठीक आहे, ट्रायंगल फर्स्ट कोणता पण असेल, म्हणून मी इथे लिहिलं ट्रायंगल फर्स्ट अँड ट्रायंगल सेकंड. ठीक आहे, काय येणार, हाफ इंटू बेस वन इंटू हाईट वन. ठीक आहे, फर्स्ट ट्रायंगलचा एरिया असणार. नाव सेकंड, हाफ इंटू बेस इंटू एच टू, व्हॅल्यू पुट करा, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड, काय काय येणार, मग हाफ ऑफ गेट कॅन्सल. ठीक आहे, बी वनची व्हॅल्यू आहे 9, इंटू एच वनची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 5, इथे येणार 5. ठीक आहे, डिवाइड बाय बी टू ची व्हॅल्यू किती आहे, 10, इथे येणार 10, इंटू एच टू ची व्हॅल्यू 6 येणार. ठीक आहे, बघा आता काय काय करणार, 5 1 जा, ओके, आणि 5 2 जा, आणि जर 3 3 जा, 3 2 जा, काय काय राहिलं, मग 3 राहिला, इंटू 1 राहिलं, 2 इंटू 2 राहिलं. ठीक आहे, दॅट इज 3 1 जा 3 अँड 2 2 जा 4, म्हणजेच काय आलं, रेशोज ऑफ फर्स्ट ट्रायंगल टू द रेशोज ऑफ सेकंड ट्रायंगल दॅट इज 3:4, म्हणजे 3/4 आलं. ठीक आहे, बघा काय केलं इथं, 5 1 जा, 5 2 जा. ठीक आहे, 3 च्या टेबलमध्ये दोन्ही होते, 3 3 जा आणि 3 2 जा, 3 1 जा 3, ओके, नॉट 2 इंटू 2 4. ठीक आहे, एकदम इझी आहे, काय अवघड नव्हतं याच्यामध्ये. टेक दिस स्क्रीनशॉट. नाव सेकंड वाला बघा आता काय करायचं आहे, सेकंड वाला, इन फिगर बी सी इज परपेंडिक्युलर. ठीक आहे, बी सी इज परपेंडिक्युलर टू काय, ए बी, कुठं आहे, बी सी इज परपेंडिक्युलर टू ए बी, म्हणजे ए बी
एकदम स्ट्रेट लाइन आहे बी सी, ठीक आहे, इथं अँगल फॉर्म होतो आहे 90 चा, ठीक आहे, आणि तसंच इथं पण फॉर्म काय होतंय, ए डी इज परपेंडिक्युलर, ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, ठीक आहे, कुठे दिले बी सी, ए डी दिला ना, ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, ओके एक मिनिट हा, एक मिनिट चेक करू दे मला व्हॅल्यू काय देतो, कारण ए बी पाहिजे होतं देतो, ए डी इज परपेंडिक्युलर, ए डी परपेंडिक्युलर का कोणाला असणार आहे, ए बीला असणार, इथं ए बी पाहिजे, ठीक आहे, इथं ए बी येणार, इथं येणार ए बी, ठीक आहे. नाव नेक्स्ट कॉन्सन्ट्रेट कोणावर करावं लागेल आपल्याला, ह्या ट्रायंगलवर आणि ह्या ट्रायंगलवर, काय दिलं इथं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, ए बी सी अँड ए बी डी ह्यांचा रेशो काढायचा आपल्याला, ठीक आहे. बघा आता काय काय गिवन दिलंय तुम्हाला, बी सी इक्वल टू किती दिलंय 4 आणि ए डी इक्वल टू किती दिलंय 8, ठीक आहे. नाव एरिया ऑफ ट्रायंगल वी नो दॅट, काय माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल हे फाइंड आउट करायचं ना, ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी, ए डी बी, ठीक आहे, इक्वल टू, आता ह्या ट्रायंगलमध्ये मला सांगा ह्या ट्रायंगलचा बेस हाच आहे, ठीक आहे, ह्या ट्रायंगलचा बेस हाच आहे, बघा वरून बघा हा बेस दिसतोय आणि ह्या ट्रायंगलला रोटेट करा, ठीक आहे, तरी तुम्हाला बेस काय दिसतोय, ए बीच दिसतोय, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरिया बेस कसा आहे दोघांचा सेम आहे, म्हणजे ट्रायंगल हॅमी इक्वल बेस असणार आहे, ठीक आहे. तरी मी तुम्हाला एक स्टेप जास्त लिहून देतो इथं, ठीक आहे, काय येणार म्हणून, काय येणार इथं, हाफ ऑफ तर कॅन्सल होणार दोघांचा, बेस इन टू हाईट, ह्याचा बेस काय रे, ह्याचा बेस आहे ए बी, ए बी इन टू हाईट काय सी बी, काय काय मुलं हाईट्स ए सी घेते ना, ए सी हाईट आपण कधी तिरकी मोजतो का, नाही मोजत, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी असं थांबलोय, हाईट कशी मोजणार माझी, तिरकी मोजणार का, नाही, हाईट कुठून मोजणार, फ्लोअर पासून, म्हणजे एकदम स्ट्रेट मोजणार, ठीक आहे, म्हणजे इथून बी पासून सी पर्यंत, ठीक आहे, बी सी, ना ए डी इंटू, ए डी इंटू काय ना, थांबा एक मिनिट, पहिलं बेस देतो मी, बेस काय ए बी इंटू हाईट काय ए डी, मी त्याला ए डी, ठीक आहे, ए बी गेट कॅन्सल, राहिलं काय म्हणजे सी बी अपॉन ए डी, म्हणजे ॲक्च्युली हे डायरेक्ट इथं लिहिलं पाहिजे होतं, मग इथं काय लिहिणार तुम्ही, ट्रायंगल हॅव्हिंग, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस, ठीक आहे, ट्रायंगल हॅव्हिंग काय इक्वल बेस हे लिहायला विसरू नका, नाहीतर मार्क्स कमी भेटेल, हाफ मार्क्स, ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काय इथं ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी, इथे येणार ए डी बी, काय काय येणार, सी बीची व्हॅल्यू किती रे, सी बी किंवा बी सीची व्हॅल्यू किती आहे 4, इथे येणार 4 डिवाइड बाय ए डीची व्हॅल्यू किती आहे 8, म्हणजे इथे येणार 8, 4 1 4 2 दॅट इज 1/2 आन्सर, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी व्यवस्थित लिहितो हाफ, ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं, एकदम इझी आहे, फक्त हे विसरू नका, ट्रायंगल हॅमी इक्वल बेस लिहायचं विसरू नका, ठीक आहे, बेस बेस कॅन्सल होणार, ओनली हाईट इज रिमेनिंग, हे डायरेक्ट आपण इथे लिहिलं असतं तरी चाललं असतं, ठीक आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी ते मी एक्स्ट्रा लिहिलेलं आहे, ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. थर्ड वन बघा, आता थर्ड वनमध्ये काय करायचं आहे, इन ॲडजॉइंट फिगर सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू, कुठे पी एस, पी एस कुठे, पी एस, पी एस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू, ठीक आहे, बघा ह्याच्यामध्ये दोन ट्रायंगल आहेत, दोन ट्रायंगल सेमच घ्यायचे तुम्हाला, हे काय झालं पी आर क्यू, हा एक ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल तोच पी आर क्यू, आता कसं काय, पहिलं तुम्ही असं जसं बघताय तसं ॲझ्युम करावं लागेल आणि सेकंड टाइम ॲझ्युम करत असताना हा ट्रायंगल रोटेट करा, ठीक आहे, म्हणजे हा ट्रायंगल कसा होणार, असा होणार, ठीक आहे, म्हणजे पी क्यू आर इथे येणार, ठीक आहे, आणि इथे काय येणार टी, असं तुम्हाला ॲझ्युम करावं लागेल, म्हणजे हा रोटेट करावं लागेल असं दिसणार तुम्हाला. नाव काय काय येणार इथं, गिवन काय काय, गिवन इथे येणार पी क्यू इक्वल टू 6,
एस इक्वल टू सिक्स, पी आरची वैल्यू किती आहे 12, अँड क्यू टी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, क्यू टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नाव नेक्स्ट बघा आता काय काय करायचं आहे. फर्स्ट ट्रायंगल तुम्हाला हेच घ्यायचं आहे, हे गिवन वगैरे व्यवस्थित दिलं आपण इथं. मग काय मिळेल इथं, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट वाला कोणता घेणार, पी क्यू आरच घ्यायला लागेल, पी क्यू आर नॉ एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड पी क्यू आरच घ्यायला लागेल. दुसरा ट्रायंगल अज्युम करत असताना रोटेट करून करा, ठीक आहे, म्हणजे ह्याला रोटेट करा, ठीक आहे. हा सेकंड ट्रायंगल, हा फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय असणार, हाफ आणि हाफ कॅन्सल होणार, बेस काय होणार, इथून तुम्हाला बेस काय दिसतोय पी क्यू आरचा आर क्यू दिसतोय, ठीक आहे, आर क्यू इन टू ह्या ट्रायंगलचा हाईट, ह्या ट्रायंगलची हाईट बघा ही, ठीक आहे, कारण बघा हाईट आपण अशी क्रॉस रेड नाही करत कधी, म्हणजे पी क्यू आरची हाईट इथून ते इथंपर्यंत येणार, ठीक आहे, म्हणजे हाईट येणार पी एस, इथे येणार पी एस डिवाइड बाय. आता ह्या ट्रायंगलला परत रोटेट करा, रोटेट केलं, ठीक आहे, पी क्यू आर, पी क्यू आर, मग काय येणार ह्याचं, ह्याचा बेस हे येणार, ठीक आहे, पी आर, इथे येणार पी आर इन टू हाईट काय येणार क्यू टी, बघा सॉरी चुकीच लिहिलं काय, हे क्यू मध्ये पाहिजे होतं, ठीक आहे, ह्या क्यू मध्ये पाहिजे होता, हा टी त्यासमोर, पी इकडे पाहिजे आणि आर इकडे पाहिजे होता, ठीक आहे, हाईट काय येणार क्यू टी, इथे येणार क्यू टी, व्हॅल्यू पुट करा, हे आणि हे कॅन्सल, वन येणार फक्त. आर क्यू ची व्हॅल्यू किती आहे, कुठे आर क्यू, आर क्यू कुठे दिला, आर क्यू याचा सॉरी इथं काय येणार आर क्यू, कुठे आर क्यू ची व्हॅल्यू, पी क्यू पी एस पी आर, आर क्यू ची व्हॅल्यू दिली का नाही, हा आर क्यू दिला इथं, हा आर क्यू आहे, ठीक आहे, आर क्यू ची व्हॅल्यू सिक्स आहे इन टू पी एस ची व्हॅल्यू किती आहे सिक्स अपॉन पी आर ची व्हॅल्यू 12, इथे येणार 12 इन टू क्यू टी, हे तिकडं क्यू टी मल्टिप्लायला येते खाली, खाली डिवाइडला ॲक्च्युली तिकडे गेला कारण मल्टिप्लाय, म्हणजे क्यू टी इक्वल टू सिक्स इन टू सिक्स इन टू 12, ठीक आहे, क्यू टी इक्वल टू सिक्स वन जा सिक्स किती जाणार इथं टू जा, ठीक आहे, अगेन टू वन जा टू थ्री जा, म्हणजे आन्सर किती आलं थ्री, ठीक आहे, क्यू टीची व्हॅल्यू आली थ्री. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. हां, बाकीचं नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओला सांगणार, ठीक आहे, तोपर्यंत मी एवढं सॉल्व करा. वाटलंच तुम्हाला पीडी, हां ज्यांना कोणाला डाऊट असतील डिस्क्रिप्शनमध्ये बघा, फॉलो केलेलं तिथं, ठीक आहे, इंस्टाग्रामवर आहे आणि ह्याच्यावर विचारू शकता तुम्ही व्हॉट्सअपवर, ठीक आहे, नंबर लिंक तिथं लिंकमध्ये दिलेलं तुम्हाला, ठीक आहे.